गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सह्याद्रीच्या पट्ट्यातील धुवाधार पावसामुळे कणकवलीतील गड नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्यांनी शनिवारी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कित्येक रहिवासी भागात पाण्याने वेढा दिला होता तर कित्येक ठिकाणी मार्ग पूर्णतः ठप्प झाले होते. सिंधुदुर्गात शनिवारी दिवसभर धुवाधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सह्याद्री पट्ट्यातील धुवाधार पावसामुळे कणकवलीतील गड नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडले. कणकवली तालुक्यातील लोरे नंबर 1 येथे गुरववाडी येथील 9 घरे आणि प्राथमिक शाळा शिवगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याने वेढा घेतला. गेले 4 दिवस अति पावसामुळे आणि आज 24 तारीख जवळजवळ सकाळपासून सततधार पाऊस असल्यामुळे कुर्ली डॅमचे पाणी नदीत सोडल्यामुळे गुरववाडी नरामवाडी या जवळजवळ 30 ते 35 घरं नरामवाडी गुरववाडी जवळजवळ 5 ते 6 घरं पाणी घुसून त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आता म्हणजे घरात पूर्ण राहिल्या. आम्ही वाचवण्यात प्रयत्न करूनही पाण्याचा ओढ कमी होत नसल्यामुळे ते आम्हाला वाचवता आलं नाही. कणकवली 2 दिवसापासून पाऊस पडल्यामुळे जानोली पूर आल्यामुळे आमची विहीर आहे जानोली नदी शेजारी ती विहीर कोसळलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी भरलं आहे घरा शेजारी आमच्या. फोंडा घाटात झाडे झुडपांसह मोठी दरड कोसळल्याने घाट मार्ग 2 तास ठप्प झाला. त्यानंतर वाहतूक एकेरी केली, तसेच करूळ भुईवावडा घाटातही दरड कोसळल्या. फोंडाघाट बसस्थानकातही पाणी घुसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, तर बाजारपेठ मार्ग पूर्णपणे जलमय झाला होता. फोंडाघाट वैभववाडी मार्गावर शिवगंगा नदीवर पुलावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग दिवसभर ठप्पच होता. जिल्ह्याच्या अनेक भागात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. कारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले तर सावंतवाडीत झाड पडून 4 वाहनांचे नुकसान झाले. गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. शुक्रवारी जिल्ह्याला पावसाने झोडपूनच काढले. शनिवारीही अक्षरशः पावसाने कहरच केला, त्यामुळे सकाळपासूनच जनजीवन विस्कळीत झाले होते. आमच्या इथं पाण्यामुळे अशी परिस्थिती आहे की मागे एकदा महापूर आल्यासारखा होता, त्या पुराचीच प्रतिकृती ही आहे आणि धोका निर्माण आहे. अजूनही पाणी थोडंफार वाढते, कमी होण्याचं लक्षण अजून दिसत नाही आणि पाऊस तर सुरू आहे आणि पाऊस सुरू असल्यामुळे नक्की पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. पण सरकारने यावेळी जरा रेती काढण्यावर मन केंद्रित केलं होतं, त्याचा परिणाम काही लोकांना निदान शांतपणे जगता येईल अशी अवस्था निर्माण झाली. पण मला वाटतं रात्रभर उद्या काय परिस्थिती होईल सांगता येणार नाही. पाऊस कमी झाला तरच आपण सगळे सुरक्षित राहू आणि पाऊस जर तसाच चालू राहिला तर बऱ्याचशा गोष्टी पुराखाली जातील. जिल्ह्यातील अनेक मार्गावर छोट्या काजवेवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. आज आमची सकाळी शाळा होती. आम्ही शाळेतून 11 वाजता सुटल्यापासून या नदीला पाणी आहे. आम्ही ते सातमडीत अडकलोय. पलीकडे आमचे आई वडील वाट बघतायत. इथे आप्पा सातम यांनी आमची सगळी जेवणाची वगैरे सोय केली. आता संध्याकाळचे 6 वाजले. आम्ही अजून घरी गेलो नाही. नदीचं पाणी कमी झालं नाही त्याच्यामुळे नदीवरती थांबलोय. नदीचं पाणी अजूनही कमी होत नाही. फोंडाघाटात सकाळी 9 वाजताच्या सुमारास दाजीपूरकडे जाताना 9 किलोमीटर अंतराच्या वळणावर मोठी दरड कोसळली. झाडी झुडपे आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने घाट पूर्णतः ठप्प झाला. फोंडाघाट पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच फोंडाघाट दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार दयानंद चव्हाण, पोलीस नाईक भगवान नागरगोजे, रस्ता कामगार चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन झाडे तोडून बाजूला केली आणि मार्ग एकेरी वाहतुकीस खुला केला. मात्र तोपर्यंत 2 तास वाहतूक ठप्पच होती. दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाने JCB लावून मातीचा ढिगारा बाजूला केला. कणकवली तालुक्यातही सातरल, कासरल, आचरा मार्ग अशा अनेक मार्गावर पाणी आले होते. नागवे येथेही पुलावर पाणी आल्याने 3 ST अडकल्या होत्या. कासार्डे धानेश्वरनगर येथील अनंत शेलार यांच्या घराची पडवी पावसाने कोसळली. पियाळी दुळाची वाडी येथील अमृत चौगले यांच्या घरावर पुराच्या पाण्याने वेढाच दिला होता.
सातरल कासरल मार्ग वागदे येथे आलेल्या पाण्यामुळे बंद होता. आचरा मार्गावर वरवडेत तसेच बीडवाडीत पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घोणसरीत ही मोरी खचल्याने वाहतुकीची खोळंबा झाली तर कलमठ महाजनीनगर आणि काशी कलेश्वर मंदिर परिसरात तसेच गणपतीसाना परिसरही संपूर्ण जलमय झाला होता. लोरे गुरववाडी येथील शशिकांत शंकर गुरव, बाळकृष्ण शंकर गुरव, चंद्रकांत लक्ष्मण गुरव, दिगंबर हरिश्चंद्र गुरव, रामचंद्र मुकुंद गुरव, विजय रामचंद्र गुरव, दयानंद वासुदेव गुरव, चंद्रकांत विठोबा गुरव यांच्या घरांमध्ये पाणी घुसले. भीती वाटते आम्हाला, कारण 2009 मध्ये आम्ही हा सारा अनुभवलेला आहे. इथे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं आणि प्रत्येक त्यातली मी एक आहे. माझ्याही घरात त्यावेळी पाणी गेलेलं होतं आणि माझ्या घरात माणसं नसल्यामुळे सामानाची नासधूस झाली माझ्या. तर गुरववाडी प्राथमिक शाळेभोवती पाणी भरले. दुपारी 1:30 सुमारास धरणाचे पाणी अचानक सोडण्यात आल्याने ही पूरस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रुपेश साळुंकेसह परिश कांबळी, ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव.